अध्यक्ष महोदय, बुलढाण्याचे सत्तारूढ पक्षाचे आमदार छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला, तोच गनिमी काव्या एकनाथराव शिंद्यांनी वापरला जाहीर कार्यक्रमात. अरे तो गनिमी काव्या कुठला, ही गनिमी काव्या कुठला, कशाची तुलना? काय ठीक आहे ना, तुम्हाला मंत्रीपद पाहिजे असेल तुम्ही घ्या ना, पण एवढं कुठे चढवता हे आहे? हरभऱ्याच्या झाडावर चढवता काय? आहो क्लिप आहे, क्लिप साहेब, तुम्ही मला रात्री वेळ द्या, नाहीतरी तुम्ही पहाटेपर्यंत जागे असता, मी बरोबर तुम्हाला ती क्लिप दाखवतो. छत्रपतींचा गनिमी काव्या बाबांनो राष्ट्राकरता होता, हिंदवी स्वराज्या करता होता. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पद मिळवण्याकरता तो गनिमी काव्या नव्हता, अशी तुलना करणं चुकीचं आहे. मी कुठेतरी त्या पदाला कमी लेखतो, कृपा करून समजू नका, कारण इथे येणारा प्रत्येक आमदाराला वाटतं की कधीतरी जाऊन त्या पदावर बसावं, पण ते सगळ्यांना जमतं असं नाही. ह्याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक एक जण बोलता बोलता असं का बोलत जातात? मी खूपदा सांगतो की माझ्याकडनं पण मी कबूल करतो सभागृहात, एकदा 10-12 वर्षापूर्वी असंच बोलताना एक चूक झाली, अशी किंमत मोजली, काय सांगू तुम्हाला आता. त्यापासून भाषण असलं की 10-10 मनाला दुसऱ्या सांगतो, चुकायचं नाही बरं का, चुकायचं नाही, वेगळा शब्द येऊन द्यायचा नाही. गुलाबराव तुम्ही पण लक्षात ठेवा, कारण तुम्ही पण असा पट्टीत रंगात आला की जे चढत जातो आवाज, कि एखाद्या वेळेस व्हाल अडचणीत. हा